जय मल्हार। मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज हिंगोलीमधील सर्व मेंढपाळांची धावती भेट घेऊन मी यवतमाळ मधून नागपूरकडे हिवाळी अधिवेशनाचा मोर्चा चांगल्या पद्धतीने घेणार आहे। तरी महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातील किमान 50 ते 60 हजार माझा मेंढपाळ बांधव हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून माझ्या मेंढपाळ बांधवांना चराई क्षेत्र ही उपलब्ध नाही। महाराष्ट्रामध्ये खूप डोंगराळ भाग आहे, पण तो डोंगराळ भाग फॉरेस्ट डिपार्टमेंटनं ताब्यामध्ये घेऊन माझ्या मेंढपाळांची खूप मोठी दमकुंडी करून ठेवलेली आहे। आणि तो त्या मेंढपाळाला मेंढपाळ हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही सर्व मेंढपाळ बांधवांच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चराई क्षेत्र हे उपलब्ध करून मिळालं पाहिजे। गावचा गुरखी असो, शेळ्यावाला असो किंवा ढोरावाला असो आणि मेंढ्यावाला असो, ज्या भागातली प्रॉपर्टी त्या भागातील लोकांना वापरण्यासाठी मिळाली पाहिजेत। आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनं जर त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गाठ आता मात्र वैजनाथ पावडे बरोबर आहे, याची दखल प्रशासनानं लवकरात लवकर घ्यावी। आणि हिवाळी अधिवेशनावर लाखोच्या संख्येनं माझा मेंढपाळ बांधव आणि शेतकरी बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे।